प्राजक्ता तांडेल महाराष्ट्राची खबर बातमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. मुंबईसह राज्यभर पावसाची कोसळधार सुरूच. घाटकोपर पूर्व पश्चिम जोडणारा पूल झुकला. पुलावरील वाहतूक बंद. मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक रद्द. शनिवारी पावसानं घातलं राज्यात थैमान. नद्यांना आला पूर. ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी. घाटकोपरचा पूल झुकला. वसईच्या चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या 106 पर्यटकांना वाचवण्यात यश. एक पर्यटकाचा मृत्यू. छमछम छाडी होणार आता शाळेतून गायब. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचा महत्त्वाचा निर्णय. आणि मुखेडमधल्या एक व्यक्तीनं मागितलं तहसीलदारांकडे चोरी करण्यासाठी परवाना. मुंबई शहर, उपनगर आणि राज्यभरातील अनेक भागात काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. पावसामुळे मुंबईतल्या प्रमुख रस्त्यांवरची वाहतूक संत गतीनं सुरू आहे. मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यातही जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईच्या दादर लालबाग परळी वरळी अंधेरी जोगेश्वरी मलाड दहिसरमध्ये पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. जोरदार पावसामुळे असल्फा परिसरात पाणी साचलं आहे तर मेट्रोच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे स्टेशन खाली पाणी साचल्याचं चित्र आहे. रविवारी पहाटेपासूनच मुंबई ठाणे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसाने रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. पण हार्बर रेल्वे मार्गावरील नियोजित मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कुर्ला ते वाशी स्टेशन दरम्यान 11:10 ते दुपारी 4:10 या वेळेत मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार व भायखळा स्टेशन दरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र आता तो रद्द करण्यात आला आहे. दरम्यान जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास तर हार्बर रेल्वेवरील वाहतूक 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. पालघर जिल्ह्यात रात्री काही काळ मुसळधार पाऊस सुरू होता. सूर्या प्रकल्पाच्या धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला असून वसई विरार महानगरपालिका आणि पालघर जिल्ह्यातील शहरांना पाणी पुरवठा करणारे जिल्ह्यातील मोठी पाणी क्षमता असलेले धामणी धरणाची पातळी 110.15 मीटर पर्यंत पोहोचली असून धरण 58.5% भरले आहे. त्यामुळे धरणात 160.88 दशलक्ष घनमीटर पाणी असून साठा निर्माण झाला आहे. धरण क्षेत्रात 147 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सध्या कवडास धरण पूर्ण भरलं असून सूर्या नदीद्वारे 6,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील सूर्या वैतरणा पिंजाळ देहजे या नद्यांना पूर आला आहे. दरम्यान मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हालोली येथे 3 वाहनांचा अपघात होऊन त्यात 3 जण ठार झाले आहेत. मृतात एका महिलेचा समावेश आहे. रायगडमध्ये सावित्री नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण महाड शहरात व तेथील बाजारपेठेमध्ये पाणी शिरले होते. जगबुडी नदीचे पाणी कळंबणी येथे आल्याने मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला. रेल्वे सेवेलाही ब्रेक लागला. वसईच्या चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या 120 पैकी 97 पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. वसईचा पट्टाही पाण्याखालीच आहे. सावित्री नदीला पूर आला असून कुंडलिका अंबा पाताळगंगा भरून वाहत आहे. रसायनी आपटा पाली खोपोली रोहा नागोटणे रोड या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. उल्हास गाडी या नद्या तसेच भिरा धरण क्षेत्रातील गावे वाड्या वस्त्यांचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून पंचगंगा वेदगंगा भोगावती कासारी दूधगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर हा कायम आहे त्यामुळे 24 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंदगड तालुक्यातील जांभरे
प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे। राधानगरी धरण दूधगंगा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पुण्याच्या सिंहगड घाटात पहाटेच्या सुमारास दरड कोसळली आहे, यामुळे गडावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे। हवेली पोलीस व वन विभागाने गडावर जाणारा रस्ता बंद केला असून हजारो पर्यटकांची निराशा झाली आहे। मुख्य म्हणजे गेल्या वर्षी 30 जुलै 2017 रोजी संध्याकाळी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती तेथे जवळच आजचा प्रकार घडला आहे। बालहक्क आयोगाने केलेल्या सूचनांनुसार शिक्षण विभागाने शाळेतून छडी गायब करण्याचा निर्णय घेतला आहे। शुक्रवारी प्राथमिक शिक्षण संचालनाने शाळेमधून छडी वगळण्याचा आदेश शिक्षण उपसंचालक व शिक्षण अधिकाऱ्यांना दिला आहे। शाळेत शिक्षकांनी मारले म्हणून विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावे लागले किंवा शिक्षेमुळे विद्यार्थ्याला मानसिक धक्का बसला अशा विविध घटना सातत्याने समोर येऊ लागल्या। त्याची दखल राष्ट्रीय बालहक्क आयोगाने घेतली आणि कोणत्या प्रकारच्या शिक्षांमुळे विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होतो याचा सविस्तर चर्चा केली। या चर्चेनंतर वर्गातून छडी हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। प्लास्टिकच्या पॅकिंग पिशव्यांना बंदीतून सूट देणाऱ्या नव्या दुरुस्तीत अनेक त्रुटी असल्याचा आरोप करत मुंबई ग्राहक पंचायतीने ही दुरुस्ती रद्द करण्याची मागणी शनिवारी केली। उत्पादकांनी पिशव्यांवर पुनर्खरेदीची किंमत किती छापायची याबाबतचे निर्देश नव्या दुरुस्तीत नाही, त्यामुळे ही तरतूद अव्यवहार्य असल्याचा आरोप पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी केला आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने चक्क तहसीलदार आणि पोलिसांकडे चोरी करण्यासाठी परवाना मागितला आहे। प्रकाश बळीराम बनसोडे असे त्या व्यक्तीचे नाव असून या पत्राची प्रत त्याने मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवली आहे। ताजा कलम म्हणून या पत्रात चोरीच्या परवान्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत ते कळवावे असे नमूदही त्याने केले आहे। बुलेटिनमध्ये आत्ताच एक ताजी बातमी येते। लोकमान्य टिळक टर्मिनस ते चेंबूर दरम्यानचा असलेला धोकादायक पूल आज मुसळधार पावसामुळे कोसळलेला आहे, यामुळे रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली आहे। यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। दरम्यान घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेतलेली आहे। आपण पाहतोय लोकमान्य टिळक टर्मिनस ते चेंबूर यांच्या दरम्यान असलेला जो पूल होता तो आज मुसळधार पावसामुळे कोसळलेला आहे। अंधेरीतील गोखले पुलामागोमाग आता लोकमान्य टिळक टर्मिनस ते चेंबूर यांच्या दरम्यानचा असलेला पूल कोसळलेला आहे, यामुळे रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती समोर येते। दरम्यान घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेतलेली आहे। गोखले पुला मागोमाग आता लोकमान्य टिळक टर्मिनस ते चेंबूर यांच्या दरम्यान असलेला धोकादायक पूल आज मुसळधार पावसामुळे कोसळलेला आहे। पावसाची रात्रभर पासून बॅटिंग ही सुरूच आहे, त्यामुळे हा पूल जो आहे तो कोसळला आहे, यामुळे या रस्त्यावरची वाहतूक ठप्प झालेली आहे। यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दरम्यान घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेतलेली आहे।
आपण वळूयात पुढच्या बातमीकडे. जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याची माहिती शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. जळगाव महापालिकेच्या सर्व 75 जागा धनुष्यबाणाच्या चिन्हावर शिवसेना लढवणार आहे. मागच्या निवडणुकीत आघाडी झाली असली तरी आता स्वतंत्रपणे लढणार आहोत. भाजप नेते एकनाथ खडसे यांना ज्यांनी बाहेर काढलं त्यांनीच त्यांचं पुनर्वसन करावं असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला आहे. 15 वर्षापासून सेनेकडे आहे आणि आता ही महानगरपालिका, मागच्या काळात आम्ही आघाडीमधून लढलो होतो पण यावेळेस आम्ही सगळ्या जागा 75 च्या 75 जागा धनुष्यबाणावर लढतो. गेल्या वर्षी जुलैमध्ये वनविभागाच्या रोपवाटिकावर 8 ते 10 जणांनी दरोडा टाकलेला. या दरोड्यामध्ये चंदनाचे तेलाचे डबे, रक्तचंदनाची लाकडे आणि श्वेतचंदन लाकडाचे तुकडे असे सुमारे 70,50,000 रुपयांचा माल चोरलेला. या प्रकरणी 5 संशयितांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणी आणखी दोघांना CBI पोलिसांनी काल अटक केली. त्यांच्याकडून 40 लाख रुपये किमतीच्या 2.5 टन रक्तचंदनाची लाकडे पोलिसांनी जप्त केले. दरोडेखोरांनी दरोडा टाकून ह्या रोपवाटिके इथं जे रक्तचंदन सरकारचं आहे ते सरकारचं असणारं मुद्देमाल जवळपास 70,50,000 रुपये किमतीचे चंदन आणि काही तेलाचे डबे चोरीस दरोडा टाकून तेथील जे सिक्युरिटीला असणारे कर्मचारी होते त्यांना मारहाण करून ते घेऊन गेलेले होते. त्या दरम्यान मागील स्थानिक गुन्हे शाखेनेच 5 आरोपींना अटक केली होती. परंतु मुद्देमाल फारसा हाती लागलेला नव्हता. म्हणजे कर्वे तालुका चंदगड या ठिकाणी त्या मुद्देमाल जो दरोड्यातला गेलेला होता ते विक्रीसाठी तिथे येणार होते. व्यवस्थित सापळा रचून त्या चंदन घेण्यासाठी जे आलेले लाकूड होते ते घेण्यासाठी आलेल्या 2 आरोपीला ताब्यात घेतलं आणि जवळपास 2.5 ते 3 टन असा 40 लाख रुपये किमतीचा चंदनाचा मुद्देमाल आज हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे. न्यायदानाच्या व्यवस्थेत पायाभूत सुविधांचे महत्व आहे. सुविधा नसल्या तरी न्यायदान होतेच, परंतु अत्यावश्यक सुविधा असल्यास न्याय देताना अधिक गती मिळते. त्यामुळे राज्य सरकारने न्यायालयाच्या पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले आहे. त्यानुसार औरंगाबाद खंडपीठाला राज्य सरकारकडून अपेक्षित असलेल्या सर्व पायाभूत सुविधा उचित कालावधीत पुरवण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर टीका करत मुंबईचं दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानमध्ये आहे काय असा सवाल उपस्थित करून दूध रोखणं, भाजीपाला रस्त्यावर फेकणं ही आंदोलनाची पद्धत नाही, शेतकऱ्यांचं घरातलं दूध भाजीपाला रस्त्यावर का फेकता, स्वतःच्या घरातलं फेका असा सल्ला त्यांनी राजू शेट्टींना दिला आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना कायद्यानुसार शासन होईल अशी तंबी देखील त्यांनी दिली आहे. खामगाव नगरपालिकेमध्ये मागील काही दिवसांपासून कार्यालयीन वेळेत कर्मचारी दांडी मारून घरी जातात अशा अनेक तक्रारी नागरिकांच्या होत्या. याबाबत एका नगरसेवकाने चौकशी केल्यानंतर तक्रारीमध्ये तथ्य आढळले. त्यानुसार नगराध्यक्ष तथा मुख्याधिकाऱ्यांकडे याबाबत तोंडी तक्रारी केल्या, मात्र त्याचा परिणाम झाला नसल्याने आज नगरसेवक दुडे यांनी नगर परिषदेत कार्यालय प्रमुखाकडे तक्रार करण्यासंदर्भात नागरिकांना आवाहन करणारे पोस्टर्स लावले. यामुळे नगर परिषद प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. देशप्पाजी दुडे यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं मी नगर अभियंता आणि बांधकाम पर्यवेक्षक यांना खुलासा बोलविलेला होता. सतीशप्पाजी दुडे यांची तक्रार अशी होती की सदर कर्मचारी हे कार्यालयामध्ये अनुपस्थित असतात. त्या अनुषंगानं बोलवलेला खुलासा अद्यापर्यंत दोन्ही अभियंत्यांकडून अप्राप्त असल्याकारणानं तक्रारीमध्ये काय तथ्य आहे याची शहनिशा अद्याप करता आलेली नाही. आस्थापना विभागाकडून सदर खुलासा प्राप्त झाला म्हणजे त्या खुलाशाच्या अनुषंगानं आणि या दोन्ही बाबीची काय अडचण आहे ती समजून घेऊन पुढील कार्यवाही प्रशासनिक करण्यात येईल. मी माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना तोंडी व आज लेखी सूचना दिली आहे की ऑफिस टाईममध्ये सगळ्यांनी आपापल्या ऑफिसवरच काम करावे, अन्यथा ऑफिस कामासाठी बाहेर गेल्यास आपल्या ऑफिसच्या हलचल रजिस्टरमध्ये नोंद करून बाहेर जाण्यात यावी. नगर परिषदमध्ये जो कार्यालयीन वेळ आहे तो सकाळी 10 ते 6:45 आहे. मात्र काही कर्मचारी व अधिकारी हे नेहमी वारंवार इथं अब्सेंट राहत असून कामानिमित्त बाहेर गेलो अशा तोंडी सूचना करत असत.
ह्या संदर्भात 3 ते 4 वेळा माननीय नगराध्यक्ष मॅडम तसेच माननीय मुख्याधिकारी साहेब यांना मी तोंडी 3 ते 4 वेळा तक्रारी केल्या, परंतु त्यावर काही जशी म्हणावी तशी कारवाई झाली नाही. शेवटी एक पर्याय म्हणून, एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी हे असे पोस्टर नगर परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांच्या याच्यामध्ये लावले, जेणेकरून त्यांच्यावर एक मॉरल हे येईल व दडपण येईल व ते कार्यालयीन वेळेमध्ये उपस्थित राहतील. त्यामुळे नागरिकांची जी कामे आहे त्यांची वेळेत होण्यास काही प्रमाणात का होईना मदत मिळेल व जे दांडीबहादर कर्मचारी अधिकारी आहे त्यांच्यावर नक्कीच वचक बसेल. इतकं केल्यावरही समजा न झाल्यास वरिष्ठांकडे ह्या संदर्भात मध्ये. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी बीड शहरात मराठा बोर्डिंगची स्थापना करून वसतिगृह लवकरात लवकर सुरू करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी संघटनेच्या वतीने आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी नेते रवी शिंदे यांनी बोर्डिंग लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा सरकारला दिलाय. यावेळी अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणेचे गाजर दिले पण प्रत्यक्षात काहीच नाही. बऱ्याच दिवसापासून मराठा आरक्षण व मराठा बोर्डिंग यासाठी महाराष्ट्रभर संघर्ष चालू आहे, परंतु यामध्ये शासनाने 605 अभ्यासक्रमाचा समावेश करून विद्यार्थ्यांना अल्प कालावधीसाठी सूट दिली, परंतु बीड शहरामध्ये मराठा बोर्डिंग सुरू करणार आहोत असे जाहीर केले. ही घोषणा घोषणाच राहिली. या निर्णयावर शासनाने कसल्याच प्रकारचे ठोस निर्णय घेतले नाही असे विद्यार्थी संघटनेने सांगितले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी मराठा समाजातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी आज विद्यार्थी संसद या ठिकाणी आम्ही एक धरणे आंदोलन करत आहोत. यामागचा उद्देश एवढाच आहे की मराठा समाजातील सुसज्ज अशी बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सुसज्ज अशी एक भव्य दिव्य वसतिगृह उभारावा, जे करून आमच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्यांच्या मुलाची शिक्षणाची या ठिकाणी राहण्याची सोय होईल, यामुळं या ठिकाणी वसतिगृहाची मागणी करत आहोत. सरकारची भूमिका अशी आहे की मराठा समाजाच्या तोंडाला फक्त पाणी पुसण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. आज नागपूर अधिवेशन चालू आहे. येत्या काळामध्ये अधिवेशनामध्ये चंद्रकांतदादा पाटील यांची आम्ही भेट घेणार आहोत. सर्व विद्यार्थी मिळून त्या ठिकाणी भेट घेणार आहोत. लवकरात लवकर बोर्डिंगची स्थापना करा. रस्ता आमचा मार्ग आम्हाला पुढं मोकळा आहे. आंदोलनाची आम्ही तयारी करत आहोत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या इच्छुक उमेदवार राजकीय पक्षांनी आपली जनसंपर्क अथवा प्रचार कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ज्या उमेदवार राजकीय पक्षांनी आपली कार्यालय सुरू केली आहेत त्यांनी तात्काळ महापालिका निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधून परवानगी घेऊन आपल्यावरील कारवाई टाळावी असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले. राजकीय पक्षांनी त्याबरोबर उमेदवारांनी आपले कार्यालय विविध ठिकाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. काही ठिकाणी त्यांचे कार्यालय सुरू पण झालेले आहेत. या ज्यांनी परमिशन घेतलेली आहे त्यांच्याबद्दलचा प्रश्न नाही, पण ज्यांनी परमिशन घेतलेली नसेल त्यांच्यावरती नक्की कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपलं कार्यालय, निवडणुकीसंदर्भातलं कार्यालय स्थापन करण्यापूर्वी निवडणूक यंत्रणेची तात्काळ परवानगी घ्यावी. बुलेटिन मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन.